हे महानगरपालिकेचे अधिकारी सिकंदरला सामील आहेत आणि सिकंदरकडून हप्ते घेऊन हे त्यांच्यावरती कारवाई करण्याचं टाळत आहेत। हे जास्त दिवस चालणार नाही। हे परप्रांतीय आहेत, हे मराठी नाहीत। हे मराठी माणसांनी समजून घ्या। सर, माझं नाव योगेश चिले। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आस्थापना विभागाचा कार्याध्यक्ष आहे। मित्रांनो, गेले 4 दिवस आपण सिकंदरच्या गाड्यांचा विषय, जे अनधिकृत हातगाड्या आहेत त्यांचा विषय, ज्या मुंबईभर जवळपास 7-7.5 हजार गाड्या आहेत त्यांचा विषय मांडतो आहे। आज मी तुम्हाला जे मी लिहिलं होतं ना, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितल्यानंतर याने पट्ट्या बदलल्या गाडीच्या ओळखण्यासाठी, त्याचा आज मी तुम्हाला इथे पुरावा दाखवतो। तुम्ही बघाल, ही एक गाडी आहे सिकंदरची। आता हा मान्य करत नाही आहे, पण त्याच्या हसण्यावरून तुम्हाला कळेल की गाडी कोणाची आहे ती। त्याच्याकडे लायसन्स नाही आहे गाडीचं आणि हा इथे धंदा करतो आहे। इथे मागच्या वेळी ज्यावेळी आपण फोटो टाकले होते त्यावेळी तुम्ही बघितलं असेल की त्या फोटोंमध्ये हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या पट्ट्या होत्या आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या सांगण्यानंतर या पट्ट्या काळ्या गेलेल्या आहेत, हे तुम्ही इथे बघू शकता। याच्यावरून पूर्ण कळतं की ह्या आता 2-4 दिवसात केलेल्या काळ्या केलेल्या पट्ट्या आहेत। जे मी बोललो होतो फेसबुकवरती, जे मी पोस्ट केली होती, हा त्याचा पुरावा आहे। महानगरपालिकेचे अधिकारी सिकंदरला सामील आहेत आणि सिकंदरकडून हप्ते घेऊन हे त्यांच्यावरती कारवाई करण्याचं टाळत आहेत। हे जास्त दिवस चालणार नाही। आता मुंबईतल्या नागरिकांनीसुद्धा जागा व्हायची वेळ आलेली आहे, कारण यांच्याकडे हे सफरचंद विकतात, याच्यापैकी बऱ्याच जणांकडे सफरचंद विकण्यासाठी चाकू लागत नाही, हे चाकूसुद्धा ठेवतात। मागच्या 2 आठवड्यापूर्वी आमच्या योगेश जाधव नावाच्या एका मित्रावरती यांनी चाकू काढला होता मारायला। हे सातत्याने घडणार आहे याच्यापुढे, कारण हे परप्रांतीय आहेत, हे मराठी नाहीत। हे मराठी माणसांनी समजून घ्या, यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। महानगरपालिकेचे अधिकारी पैसे खाऊन ही कारवाई करत नाही आहेत। माझी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना आज जोडून विनंती आहे, ही जी घाण तुम्ही मुंबईत वाढवताय ना, ही बंद करा, नाही तर ही उद्या तुमच्या आया बहिणींच्या अंगावरती हात टाकण्याला सुद्धा मागे हटणार नाही। त्यावेळी रडत बसू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।